हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आहे 28 डिसेंबर आणि वाजलेले आहेत सकाळचे 5:15 आणि आपण निघालो आहे दापोलीला. हा व्हिडिओ आहे पुणे ते दापोली या रोड ट्रिपचा आणि ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण रस्त्याची माहिती त्यासोबतच रोड कंडिशन्स दाखवणार आहोत. स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग पुणे ते दापोली रोड ट्रिप. 3-4 दिवस बाहेर असल्या कारणाने झाडांना सावलीमध्ये हलवण्यात आले. आर यू रेडी? वाजलेले आहेत 5:50 आणि आपली जर्नी सुरू झालेली आहे. आता आपण रावेत कडून चाललेलो आहोत चांदणी चौकाकडे, पण चांदणी चौकात जाण्यासाठी बावधन मार्गे आपण जात आहोत. तर इथे बावधन एक्झिट घेतलेला आहे. पुण्याकडून दापोलीला जाण्यासाठी 2 प्रमुख मार्ग आहेत. एक आहे ताम्हिणी घाटातून, तर दुसरा मार्ग आहे महाबळेश्वरकडून, आणि तिसरा एक मार्ग आहे तो म्हणजे वरांदे घाटातून. तर आम्ही ह्यातला निवडला पहिला मार्ग, अर्थात सिनिक अशा ताम्हिणी घाटातून जाणारा मार्ग. लोधा ईशान नावाची सोसायटी होती ना, तिथून जाणारा हा रस्ता आहे. थोडं कन्फ्युजिंग आहे, खाली उतरलात तुम्ही की इमिडिएटली यू टर्न घ्यायचा आहे. हिंजवडीमध्ये राहणारे लोक हिंजवडीकडून पिरंगुट मार्गे मुळशीला जॉईन होऊ शकतात. गुगल मॅप्सवरून हा रस्ता मिळेल. हे बघा, हे एक रायन इंटरनॅशनल स्कूलची जी गल्ली आहे तिथून तिने बाहेर काढली. आपल्याला हे साठी आपल्याला इथून आणलं तिने, कारण चांदणी चौकामध्ये आता बरेच रूट चेंजेस झालेले आहेत. ओके. आणि रस्त्याची ती कामं चालू असल्यामुळे टर्न्स खूप आहेत आणि ते अवॉइड करायला तिने आपल्याला इथून बाहेर काढले. ओके. आम्ही इथे चांदणी चौकात ना आपण जर आलो तर इथून येऊन या रस्त्याला कनेक्ट होतो. तर त्याच रस्त्याला पुढे, चांदणी चौकाच्या पुढे आम्ही त्या रस्त्याला कनेक्ट झालेलो. मस्त धुकं पडलंय आणि वातावरण इतकं छान वाटतंय, कांट वेट टू एक्सप्लोर ताम्हिणी घाट. त्यावरून जर सूर्योदय बघायला मिळाला तर सोनेरी सुहागच म्हणायला लागेल. आणि इथे थोडं रेड रेड दिसतंय, त्यामुळे होपफुली दिसेल सनराईज. आणि पिरंगुटला पोचलोय आपण. आतापर्यंतची तरी रोड कंडिशन बरी आहे, विशेष खराब वगैरे नाही आहे रस्ता. आणि 4 वर्षांपूर्वी दापोली नाही कुठे गेलेलो आपण, दिव्याआगरला गेलेलो. त्यावेळेला जे रस्त्याची कंडिशन होती, 4 पण नाही रे, किती वर्ष झाली, 2016 त्यामुळे ऑलमोस्ट किती वर्ष झाली, आता 6 वर्ष झाली. आणि तेव्हा रस्त्याचं काम चालू पण आय गेस केलेलं नव्हतं आणि खूप खराब होता रस्ता दिव्याआगरला जाताना. म्हणजे सीनिक ब्युटी वगैरे ताम्हिणी घाटाची तर अप्रतिमच, पण विशेष चांगला नव्हता. पण आता रिसेंटली आमचे काही फ्रेंड्स जाऊन आले दिव्याआगरला आणि त्यांच्याकडनं पण असं कळलंय की दिव्याआगरचा रस्ता आता खूप छान आहे. त्यामुळे बघूया आता की कशी आहे रोड कंडिशन ताम्हिणी घाटातली. काही बायकर्स आत्ता गेले इथून, त्यामुळे सुमुखचं असं म्हणणं आहे की ते कुठे चालले असावेत, आता लवासाला जात असतील त्या रोड साठी. लवासाच्या ट्विस्ट्स अँड टर्न्स. आपण ह्या पिरंगुट मधल्या एका चौकामध्ये आलोय. आय गेस इथून गेल्यावरती लवासा येतं आणि आपण आता इथून स्ट्रेट चाललोय. आणि इथे लँडमार्क कसा बघायचा तर चौक आहे प्रॉपर, आणि दिलखुश वडापाव इथे एक दिसतंय, दिलखुश वडापाव त्याच्या अलीकडेच. आपण जोशी वडेवाले आहेत इथे, तर चला चहा पिऊया. आम्ही सकाळपासून चहाही नाही प्यायलो, सो आपले जोशी बेस्ट आहेत, जोशांकडे चहा पिऊ. इथे पोचताच आम्हाला बोलवलं ते खमंग अशा मेदूवड्यांनी, उकळता सांबार आणि त्यासोबत खुशखुशीत असे मेदूवडे, ह्याचा आस्वाद घेतला. सांबारचा वास तर सुंदरच येतोय, पण त्यासोबत वडे पण अतिशय वापरलेले आहेत, गरम गरम काढले आहेत आणि सांबार पण एकदम उकळत आहे. खरं तर इतक्या सकाळी ताम्हिणी घाटामध्ये
नाश्ता मिळेल याची आम्हालाच खात्री नव्हती, त्यामुळे आम्ही पोटभर नाश्ता केला आणि तितक्यातच गरमागरम बटाटे वडे सुद्धा तळले होते, त्यामुळे मग आम्ही वडापावचा आस्वाद देखील चहासोबत घेतला आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. ह्या टेबलवर खायचं का? नाही. आता नाश्ता करून झालेला आहे, भिजलेले आहेत आता 7:08 आणि आम्ही अक्षरशः मोजून 15 का 20 मिनिटातच नाश्ता केलाय, कारण आम्हाला सनराईज बघायचा होता. पण अनफॉर्च्युनेटली ह्या रोडवरती सगळीकडे वसाहत झालेली असल्यामुळे आय डोंट थिंक इथून सनराईज दिसू शकेल. आणि सनराईजचं जे टाईम आहे आजचं ते आहे 7:06 आणि आता वाजलेले आहेत 7:08. सन कुठे दिसत नाही, त्याचं काम चालू आहे. आणि हा खूप ग्रेव्हल आहे इथे, ह्या रस्त्याचं काम चालू आहे. जातोय ती आहे वेस्टर्न महाराष्ट्राची साइड आणि सूर्योदय बघायचा असेल तर आपल्याला उलट होणार आहे, इझिली दिसेल असं वाटत नाही, कारण ही आहे पूर्व दिशा अर्थात ईस्ट डिरेक्शन. आणि मागच्या साइडला थोडस लाल झालेलं दिसतंय आकाशात, पण आता फॉग पण एवढा आहे की सूर्योदय तसाही दिसेल असं वाटत नाही. आणि आपण उलट्या दिशेला चाललोय त्यामुळे सहज दिसणं त्याहून शक्य वाटत नाही. आम्ही नेहमीच प्रवासाला पहाटे निघतो, त्यामुळे या जर्नीमध्ये आम्हाला सूर्योदय अर्थात सनराईज टिपायला मिळतोच मिळतो. या अगोदरच्या सुद्धा काही रोड ट्रिप व्हिडिओजमध्ये सनराईज टिपलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. तामिणी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर निसर्गासोबतच बाईक प्रेमींची चंगळ आहे, कारण या रस्त्यावर अनेक स्पोर्ट्स आणि परफॉर्मन्स बाईक्स पाहायला मिळतात. अतिशय कमी स्पीडने चालवणं, कारण टू व्हीलर जनरली बंप होऊन ऍक्सिडेंट होऊ शकतात स्पीड मध्ये ह्या बंप्सवर, ह्या खड्ड्यात पॉटहोल्स मधन गेल्यावर. त्यामुळे अतिशय केअरफुली चालवायची, कारण अल्टिमेटली गाडीला जरी सस्पेन्शन असलं तरी त्याचा हिसका आपल्या खांद्यावर येणार आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि प्रवास एन्जॉय करत जा. टेक्निकल नाव इज हॅझर्ड लाईट्स. आता जसं नावाप्रमाणे हॅझर्ड म्हणजे काय, इन केस ऑफ इमर्जन्सी एखादा प्रॉब्लेम आहे, अडचण आहे, गाडीला काही अडचण आहे आणि तुम्ही बाजूला थांबलायत, तर तुमची गाडी बाजूला थांबली आहे आणि इमर्जन्सी आहे हे सांगण्यासाठीचे हे लाईट आहेत. बोली भाषेत आपण त्याला पार्किंग लाईट पण म्हणतो.
त्यामुळे गाडी सुरू असताना हे लाईट कधी वापरू नये. लोकांना फार मोठा गैरसमज आहे की पावसाळ्याच्या दिवसात हेवी रेनफॉल असताना किंवा फॉगी कंडिशन असताना हे लाईट लावून जायचं, तर नाही, हे चुकीचं आहे अत्यंत. आपले गाडीचे लाईट्स नॉर्मल लाईट्स फक्त ऑन करायचे, त्या लाईट्सची इंटेन्सिटी एवढी असते की तुम्हाला फॉग मध्ये पण ते लाईट नोटीस होतात. हे लाईट लावणं हे हुशारीचं काम नाहीये. का? कारण सगळ्याच गाड्यांमध्ये हे जेव्हा हॅझर्ड लाईट्स चालू असतात तेव्हा लेन चेंज करताना जे तुम्ही इंडिकेटर लावता ते चालू होतीलच असं नाही. तुम्हाला क्लस्टरवर दाखवेल की लाईट चालू आहे लेन चेंज करायचा, पण बाहेर ऍक्च्युअल बघितलं तर हे दोन्ही एकत्र चालू असतात. मग तुम्ही लेन चेंज करताना मागच्याला कळत नाही आणि त्या केसमध्ये ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टीची अत्यंत काळजी घ्या. रेनफॉलमध्ये, हेवी रेनफॉलमध्ये, फॉगी कंडिशन्समध्ये हे लाईट्स लावून गाडी चालवू नका. हे फक्त लाईट्स तेव्हाच लावायचे जर तुम्ही गाडी बाजूला रस्त्याच्या थांबवली असेल, शोल्डरला थांबवली असेल, किंवा गाडी तुमची अत्यंत इमर्जन्सीमुळे काही प्रॉब्लेममुळे मध्येच अडकून पडली, मध्येच थांबली आहे, तर हे लाईट्स लावायचे असतात, नाहीतर नसतात. किंवा एखादा पटकन समोर खड्डा किंवा कोणी माणूस किंवा प्राणी काही आला आणि इमिडिएट ब्रेकिंग होणार असेल, जेव्हा इन्स्टंट पटकन गाडी सडनली स्टॉप होणार आहे त्यावेळेला ते क्विकली ऑन करणं. ऑन करणं पण नाही, कसं आहे काही गाड्यांमध्ये ते फीचर असतं की इम्पॅक्ट ब्रेकिंग, पॅनिक ब्रेकिंग म्हणतात त्याला. तर पॅनिक ब्रेकिंग कंडिशन मध्ये म्हणजे तुमचा ब्रेक एकदम जोरात प्रेस झाला, आता तुम्ही अचानक समोर काही आलं तर तुम्ही जोरात पाय दाबणार ब्रेकवर, ठीक आहे, तर त्याला म्हणतात पॅनिक ब्रेकिंग. तर ते सेन्स करून गाडी ऑटोमॅटिक स्टँड स्टीलला आल्यानंतर ते हॅझर्ड लाईट्स ऑन करते, तर त्याला पॅनिक ब्रेकिंग म्हणतात. त्या केसमध्ये हे ऑटोमॅटिक ऑन होतात काही गाड्यांमध्ये, काही गाड्यांमध्ये स्वतःला ऑन करायला लागतात, पण त्या व्यतिरिक्त ह्या लाईट्सचा उपयोग कधी करू नये. त्यामुळे आता आम्ही किती वेळ बोलतोय सुमो की माहिती देतोय जवळजवळ 2.5 मिनिटं, आणि 2.5 मिनिटं हे साहेब पार्किंग लाईट्स हजार्ड ज्याला म्हणतात ते लावूनच चालू. नॉट रेकमेंडेड असं पण नाही की आता फॉगी. आणि दुसरं म्हणजे आपण इव्हन मुंबई पुणे एक्सप्रेस वरून जाताना बरेच जण त्या टनेल मध्ये आत गेल्यावर सुद्धा हे ऑन करतात. बरोबर, तेही म्हणजे मला कळतच नाही. आणि तिकडे तर लोक लेन बदलून ओव्हरटेक सुद्धा करत असतात, त्या केस मध्ये तर ते नक्कीच टाळलं पाहिजे, अतिशय टाळलं पाहिजे. कारण एक्सप्रेस वेला तुम्ही मेनली 3 लेन्स मध्ये 4 लेन्स मध्ये सारखे खेळत असता. आताच्या कंडिशन मध्ये 3-4 लेन्स मध्ये खेळत असता. आयडियली आपल्यासाठी नॉर्मल लेन्स फक्त मधली आणि आउटर लेन असते, पण हेवी व्हेकल्स असल्यामुळे आपण 3rd लेन मध्ये पण जातो आतल्या, पण हे कधीच वापरायचे नाहीत. कारण तुम्ही 1st to 3rd लेन जर चेंज केलं तर मागचा माणूस, मागची गाडी येऊन आपटू शकते तुम्हाला. आपले जे व्ह्युअर्स आहेत, आय एम व्हेरी शुअर आपले जे व्ह्युअर्स आहेत ते नक्कीच यापुढे आता ही माहिती ज्यांना नसेल, ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी नाही, पण ज्यांना माहीत नसेल तर ती माणसं नक्की ही माहिती घेऊन त्याप्रमाणे हे असे लाईट चालू ठेवून नक्कीच ड्राईव्ह करणार. तुमच्यातलं कोणीही जर एक्सप्रेस वे ला गेलं तर टोल नाका जो आहे आपला, त्या टोल नाक्यावर नीट सगळ्या पाट्यांकडे लक्ष द्या. एखादी पाटी आवर्जून रेनी सीझन मध्ये लावलेलीच असते की पार्किंग लाईट गाडीचे ऑन करू नका, हे असतं, आपण नोटीस करत नाही. त्यामुळे तुम्ही वॉचफुल राहा ड्राईव्ह करताना, केअरफुल राहण्यासोबत वॉचफुल राहणं सुद्धा गरजेचं आहे. आणि थोडक्यात काय, तर सुझान ड्रायव्हर बना आणि तुमची आणि रस्त्यावर न जाणाऱ्या इतरांची सुद्धा सेफ्टी सांभाळून घ्या. अगोदर माहीत असलेल्यांना उत्तमच, पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ही माहिती. नेटवर्क झाडीमध्ये पूर्णपणे जातं, त्यामुळे गुगल मॅप्सवर जो तुमचा रूट आहे तो ऑफलाईन सेव्ह करून ठेवा. निजामपूर आलाय ना, निजामपूर कडे जाणारा लेफ्ट आणि हा आपल्याला घ्यायचा. इथे काही लँडमार्क आहे तर असं नाही आहे, पण असं इथे 2-3 रेस्टॉरंट आहेत.
हा लेफ्ट घ्यायचा आपल्याला. तर आता निजामपूरच्या रस्त्याला आपण लागलेलो आहोत आणि इथून पुढे आपण कनेक्ट होणार आहोत ते म्हणजे माणगावला आणि तिथून पुढे दापोलीला. हा रस्ता जो आहे आणि आपण जाणार आहोत माणगाव पर्यंत आणि माणगाव वरून आपल्याला पुढचा रूट आहे दापोलीचा. बस तर MH 12 पासिंगची, याचा अर्थ पुण्यापासून लोक इथपर्यंत कामाला येतात रोज. म्हणजे किती ट्रॅव्हलिंग झालं रे, रोजचं 1.5 तासाचं ट्रॅव्हलिंग. सकाळी नॉर्मल ट्रॅफिक मध्ये, सकाळच्या ट्रॅफिक मध्ये 1.5 ते 2 तास रोज आणि संध्याकाळी तर मग बघायला बस वळलेली आहे. ते कंपनीचं गेट आहे हे, खरंच कष्ट कोणाला चुकलेले. मुंबईकडे राहणारे रोज ट्रेनचा प्रवास करतात, पुण्याकडे जाणारे स्वतः गाडी चालवतात. खडसांबळे मुठवली रोड. आता हा असा डायव्हर्जन आलाय ना हे. हा MIDC चा रस्ता संपताच, म्हणजेच ही POSCO कंपनी गेल्यावर लगेचच आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे, डाव्या हाताला वळायचं आहे, तिथे पाटी आहेच, माणगावकडे जाणाऱ्या रस्त्याला आपल्याला लागायचं आहे. हा रस्ता आता पुन्हा बिना डिवायडरचा आहे. ह्या रस्त्यावर गाड्यांचा वेग आणि रॉंग साईडने येण्याचं प्रमाण थोडं जास्त वाटलं. आणि आता MH 06 पासिंगच्या गाड्या पण दिसायला लागल्यात. माणगाव जे आहे जिथे आपण चाललोय, दॅट इज टुवर्ड्स, दॅट इज इन रायगड, रायगड पासिंगच्या गाड्या सगळ्या दिसत आहेत. त्यामुळे पार्किंग लाईट्स हजार्ड्स चालू होते आणि तो गाडी बाहेर काढत होता रस्त्यावर विदाउट इंडिकेटर देता. तिथे आपण ज्या गावात आहोत ते आहे कडापे गाव. बऱ्याच जणांना माहित असेल, काही जणांची कुलदैवत आहे कडाप्याची देवी. तर आता तिकडचा फाटा गेलाय आणि आता आपण पोचलोय निजामपूर मध्ये. येस, मुक्काम पोस्ट निजामपूर, तालुका माणगाव. मुक्काम पोस्ट निजामपूर, तालुका माणगाव आणि जिल्हा अर्थात रायगड. आणि आता पुढचा प्रवास माणगावच्या दिशेने सुरू झालाय. हसतोयस का? कॉन्फिडेंट ऑफ दिस की यू कॅन डू इट इन वन टेक. माणगावला स्टार्ट केला लगेच. तू म्हणलास 8 किलोमीटर आहेत माणगाव याला, तर तू आत्ताच सुरू हो. मग त्याच्यावरच तू काय म्हणलीस? काय की मला काय परत टेक करायला लागणार नाही मी. मग कशाला 7 किलो 8 किलोमीटर राहिलेलं असताना माझं सांगितल्यासारखं लगेच ऐकून चालू केलं. मला ओव्हर कॉन्फिडन्स एक्झिक्यूट नव्हता करायला. वर्षाची असेल 2-3 वर्षाची, तेव्हा माझ्या बाबांचं माणगावला एक साईट चालू होती कामाची. तर बाबा 2-2.5 वर्ष इकडे माणगावला होते. त्यावेळेला मी आणि आई घरी एकटाच राहायचो आणि आम्ही खूप आठवण काढायचो बाबांची आणि अगदी म्हणजे रडायबिडायचे मी की बाबा कधी येतील घरी वगैरे असं. तेव्हा बाबा लांब म्हणजे पहिल्यांदाच आम्ही असं राहिलो होतो. तर ती एक फर्स्ट आठवण आहे माझी माणगाव रिलेटेड. आणि दुसरी आठवण अशी की माझ्या दुसरी मेमरी म्हणजे मी लहान असताना आम्ही इकडे माणगावला सारखे यायचो. ते म्हणजे माझ्या मामा आजोबा आणि मामी आजीच्या घरी त्यांचं एक फार्म हाऊस होतं इथे माणगावला. छान टुमदार घर होतं, आमराई होती, बंगल्याला एक स्विमिंग पूल होता आणि आम्ही तिथे बऱ्याचदा यायचो सुट्टी असली की. आणि एक वर्ष असं होतं की आम्ही त्यावेळेला माझ्या मावशीकडे आरमाडा ही गाडी होती आणि उनो गाडी होती, उनो कोणा, आणि मामी आजी ड्राईव्ह करायची आरमाडा. तर आम्ही 11-12 सगळ्या बायकांची लेडीज ओनली ट्रिप निघाली होती समोर माणगावला आणि त्यांच्या घरी. आणि आम्ही सगळे फक्त ओनली लेडीज आलो होतो आणि तेव्हा तर मी खूप लहान असेन आणि तेव्हा खूप धमाल केली होती. अशा काही ह्या 2-3 मेमरीज आहेत माणगाव ह्या गावाशी रिलेटेड ज्या आम्ही तुमच्यासोबत शेअर केल्या. वर्षांनंतर पुन्हा माणगावला यायची वेळ आली आहे.
या अगोदर दिव्यागरला जाताना फक्त माणगाव आय थिंक श्रीवर्धन बीच किंवा दिव्यागरला जाताना माणगाव क्रॉस केलं होतं, पण तेव्हा ब्लॉगिंग करत नव्हते त्यामुळे त्या आठवणी अशा शेअर केल्या नव्हत्या कोणाबरोबर. आज मी तू फॅमिली बरोबर शेअर केल्या. ब्लॉगिंग काय काय ब्लॉगिंग काय ब्लॉगिंग आहे काय ब्लॉगिंग हा जोक ज्यांना कळला त्यांनी कॉमेंट करून सांगा. तर या माणगावच्या स्टोरीज आणि मेमरीज ऐकत ऐकत शेअर करत करत आपण माणगाव मध्ये पोहोचलेलो आहोत. आणि एकदा मला आय थिंक इकडच्याच कुठल्या तरी दवाखान्यामध्ये मला टाके घातले होते माणगावच्या. ती मेमरी अशी आहे की ज्या घराचा मी आता उल्लेख केला त्याची वास्तुशांत असताना मी येत होतो आणि गाडीमध्ये मी बस चालू होती आणि मी उभी होते आणि ब्रेक मारला, डोकं आपटलं, फुटलं, रक्त आलं, खूप पडली आणि मग इथेच एका दवाखान्यात मला आणलं होतं. कॉर्नर आणि आय थिंक माणगाव बस डेपो आहे हा. येस, हा जो माणगाव बस डेपो दिसतो इथून आपल्याला वळायचं आहे आल्यावरती लेफ्टला आणि आता आपण लागलेलो आहोत पुढच्या रस्त्याला. आता ऊन वाढलेलं आहे थोडं त्यामुळे मी माझा गॉगल लावतो. ह्या काँक्रीटच्या रस्त्याचे सुद्धा काम चालू आहे त्यामुळे येणाऱ्या वर्षभरात कदाचित इथे सुद्धा अजून छान रस्ता आपल्याला मिळू शकेल. आणि आय गेस डिवायडर वाला रोड तेवढाच होता थोडासा. परत डिवायडरचा रस्ता सुरू झालाय पण एनिवेज रस्त्याची कंडिशन चांगली आहे. कनेक्ट होतो तो आपला मुंबई गोवा महामार्ग आहे आणि आता आपण त्यावर कनेक्ट झालेलो आहोत आणि तिथून पुढे प्रवास दापोलीच्या दिशेने आपला होतो. ब्लॉग चालू असताना शिव्या वगैरे घालू नये आणि ते चुकून जरी युट्यूब वर आल्या तर युट्यूब हा आणि चॅनल रेस्ट्रिक्ट होऊ शकतो. गप्पा मारत माणगाव पासून महाडला कधी पोचलो कळलंच नाही. गुगल मॅप्स फॉलो करत महाड गावातल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधनं रस्ता काढत काढत बाहेर पडलो पण त्या अगोदर पाहिली ती सर्व कामगारांची लगबग आणि भाज्यांनी सजलेली मंडई. इथे महाड गावात आलात की गुगल मॅप्स फॉलो करताना थोडं लेफ्ट राईट आहे पण ते मॅप्स फॉलो करत तुम्ही या व्यवस्थित फिश मार्केट आहे गेस इथे. सावित्री नदीच्या पुलावर चाललोय आपण आता. दापोलीला लेफ्ट, मंडणगडला राईट, आपण आता लेफ्ट घेतोय. गोष्ट म्हणजे जर तुम्ही पहाटे खूप लवकर निघालात आणि नाश्त्याचा प्लॅन जर तुमचा ऑन द वे असेल तर पिरंगूट इथे जी छोटी छोटी हॉटेल्स आहेत तिथे तुम्ही नाश्ता करून घ्या कारण एकदा का तांबडीघाट सुरू झाला की विशेष हॉटेल्स नाही आहेत नाश्त्यासाठीचे. कारण सकाळी 8-8:30 झाले तरी सुद्धा तिकडे जी काही हॉटेल्स आम्ही पाहिली वाटेत ती मोस्टली एकतर जेवणाची होती आणि छोटे छोटे जे स्नॅक सेंटर्स होते ते 8:30 सुमारे सुद्धा ओपन झालेले नव्हते. त्यामुळे नाश्त्याचा प्लॅन असेल तर एकतर सोबत कॅरी करा नाही तर पिरंगूट मध्ये खाऊन मग पुढे जा. आता एक छोटासा हॉल घेतला इथे कोकम सोबत पिण्यासाठी. Please.
नाही नाही कमी हवी होती. जाऊ दे आज चालेल जास्त. आपण ना आता येताना नुकत्या एक काम करूया. मी वेगवेगळ्या रूट्स मध्ये एक रूट असा बघितलेला की जो कोस्ट लाईनला पण आहे पॅरेलल, तर आपण जाताना मे बी आपल्याला एका साईडला अख्खी ती कोस्ट लाईन मिळेल. तर येताना आपण एकदा एक्सप्लोअर करू तो रस्ता किती अंतर पडतंय काय वाटतं. कोस्ट लाईनच्या पॅरेलल चालवताना एक लहानपणीची आठवण आहे, तुला आठवते का ती? काय रोड रॅक पण एक ऑप्शन आहे पॅसिफिक हायवे. पॅसिफिक हायवे सिलेक्ट केलं रोड रॅश खेळताना सगळं ते सीच्या साईडनी यायचं. मला इथे मी कम्प्युटरवर येणाऱ्या रोड रॅश या गेम बद्दल बोलत आहे. हा दापोली स्टेशन आहे. तर एकमेकांसोबत आणि तुमच्यासोबत गप्पा टप्पा करत दापोलीमध्ये पोचलो सुद्धा. दापोली डेपो आणि छत्रपतींचा पुतळा म्हणजेच दापोलीमध्ये पोचण्याची खूण आहे. ह्याच पॉईंटपासून पुढे मागे सर्व समुद्र आणि इतर भटकंतीची ठिकाणं वसलेली आहेत. इथवर आमच्यासोबत पोहोचला असाल तर पुढचा व्हिडिओ आवर्जून बघा. दापोलीतील भटकंतीची ठिकाणं, खादाडीच्या जागा असे अनेक व्हिडिओ चॅनलवर येणार आहेत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अनेक आभार. ह्या व्हिडिओमधली कोणती आठवण तुम्हाला रिलेटेबल वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. ते वाचायला मला खूप आवडेल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवर इतर व्हिडिओज आहेत ते सुद्धा नक्की पहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते फुकट आहे पण तुमचं सबस्क्रिप्शन आमच्यासाठी लाख मोलाचं आहे. पुन्हा भेटू लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, एक गोष्ट विश करायची तर मी विसरूनच गेले. हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहत असाल तेव्हा 2023 साल आलेलं असेल. त्यामुळे तुम्हा सर्वांना आमच्याकडून हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष खूप छान आरोग्य आणि भरपूर प्रवास, भरपूर खादाडी आणि भरपूर गमती जमतींनी भरलेलं असावं अशीच मी आशा करेन. व्हिडिओ अजून चालू आहे कारण अजून आम्ही पोचलेलो नाही होत. आम्ही राहिलो होतो हर्णे बीचवर, त्यामुळे दापोलीपासून पुढे काही मिनटं हा प्रवास चालू राहिला आणि त्याचीच ही क्लिप मी पुढे जोडलेली आहे. अच्छा, खोताची वाडी आणि कोस्टल बे बीच रिसॉर्ट. त्यातल्या कोस्टल बे बीच रिसॉर्टचा व्ह्यू चांगला होता. पोचलेलो आहोत आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. हा एक बेसिक होमस्टे आहे